फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत आत्ता जवळपास मुलाखतीची यादी लागणार हे जवळपास फिक्स झालेलं आहे आणि ही मुलाखतीची यादी लागत असताना उमेदवारांच्या मनामध्ये विविध प्रश्न आहेत जसे की एका जागेसाठी दहा उमेदवारांना संधी मिळणार का त्याच पद्धतीनं उमेदवारांना संधी मिळाल्यानंतर उमेदवारांची निवडसूची कुठे उपलब्ध होईल त्याच पद्धतीनं मुलाखतीसाठी तीस गुण असणार आहे यामध्ये कोणकोणत्या बाबी तपासल्या जातील आणि तीस गुणांच्या मार्कचा काही आधार घेतला जाईल का निवड प्रक्रियेसाठी किंवा सर्वात जास्त मार्क असलेल्या उमेदवारांना डावलून दुसऱ्या उमेदवारांना घेता येईल का याचबरोबर विविध मनामध्ये शंका आहेत या शंकाची अधिकृतरित्या उत्तर आपण पाहणार आहोत मित्रांनो सर्व माहिती तुम्हाला समजेल अशा स्वरूपात आणि अधिकृत असणारी माहिती आज आपण पाहणार आहोत त्याचबरोबर विविध वर्तमानपत्रामध्ये मुला मुलाखतीसाठी पदभरतीच्या जाहिराती प्राप्त होत असतात आणि या पदभरतीबाबत नेमकी परवानगी आहे का कोणत्या जागा पवित्र पोर्टलमार्फत किंवा पवित्र पोर्टलशिवाय भरल्या जातात याबाबतचं सुद्धा अपडेट पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्याच पद्धतीनं ऑल हा ऑप्शन निवडा जेणेकरून संपूर्ण अपडेट तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्या केल्या त्वरित मिळून जाईल पाहूया सर्वात प्रथम जी माहित्या माहित्या माहिती आहे ही माहिती आपण घेऊया आणि या माहितीच्या आधारे त्या मुद्द्याच्या आधारे संपूर्ण अपडेट तुमच्या लक्षात येईल सर्वात प्रथम खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांकरिता म्हणजेच मुलाखतीसह पदभरतीबाबतचा हा शासन निर्णय आहे प्रत्येक रिक्त जागेकरता उपलब्ध असलेल्या समांतर आरक्षणासह एकाच दहा गुणोत्तराप्रमाणे उमेदवारांचा आता या ठिकाणी मी थोडंसं थांबतोय कारण कमेंट बॉक्समध्ये ज्या कमेंट आलेल्या होत्या या कमेंटच्या अनुषंगाने आपण हा शासन निर्णय पाहणार आहोत कमेंट येत होते की समांतर आरक्षण आहे का संस्था पदभरतीमध्ये लागू तर या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट उल्लेख दिसत आहे की समांतर आरक्षणासह याचा अर्थ खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सुद्धा समांतर आरक्षण लागू आहे एकाचदा या गुणोत्तराप्रमाणे उमेदवारांचा प्राधान्यक्रम नामावलीनुसार उच्चतम गुणप्राप्त उमेदवाराची निवडसूची त्या व्यवस्थापनाच्या लॉग इनवर संचालक उपलब्ध करून देतील आता हे अत्यंत महत्वाचं आहे उमेदवारांची निवड होताना कोणते निकष गृहीत धरले जाणार आहेत याबाबत वारंवार विचारणा होत होती यामध्ये तुमच्या लक्षात येईल मित्रांनो निवड यादी तयार करत असताना किंवा उमेदवारांची निवडसूची तयार करत असताना उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम त्यांचा गुणानुक्रम म्हणजे तुम्ही गुणानुक्रमे कितव्या स्थानी आहात मेरिट लिस्टनुसार थोडक्यात त्यानंतर तुमचं माध्यम महत्वाचं आहे वेगवेगळ्या माध्यमांच्या वेगवेगळ्या लिस्ट असणार आहे प्रवर्ग महत्वाचा आहे तुमचा प्रवर्ग कोणता आहे त्याच पद्धतीने विषय कोणता आहे हा सुद्धा महत्वाचा आहे म्हणजेच या ठिकाणी नववी ते बारावी असेल किंवा सहा ते आठ असेल तर गणित विषय या गणित विषयाची निवडसूची वेगळी असणार आहे त्याच पद्धतीने विज्ञान विशे। विषय विज्ञान विषयाची निवडसूची वे वेगळी असणार आहे किंवा नववी ते दहावीचा इंग्रजी विषय असेल तर या इंग्रजी विषयाची निवडसूची वेगळी असणार आहे म्हणजेच काय तर एकाच दहा गुणोत्तराप्रमाणे उमेदवारांची निवड होत असताना उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम गृहीत धरले जाणार आहेत त्यांचं मेरिट गुणानुक्रम गृहित धरलं जाणार आहे म्हणजे तुमचं मेरिट सर्वोत्तम पाहिजे त्याच पद्धतीनं माध्यम पाहिजे प्रवर्ग विषय व बिंदू नामावली या सर्व गोष्टींचा विचार करून निवडसूची तयार केली जाईल आणि ही निवडसूची त्या संस्थांच्या लॉग इनला उपलब्ध होणार आहे उदाहरणार्थ एखादी संस्था असेल सोलापूर जिल्ह्यातील एक संस्था आहे समजा एक्स वाय झेड तर त्या एक्स वाय झेड संस्थेच्या लॉग इनला ह्या उमेदवारांची यादी प्राप्त होणार आहे समजा दहा जागा असतील तर शंभर उमेदवारांची यादी त्यांच्या पोर्टलला जाहीर होणार आहे संबंधित खाजगी व्यवस्थापन त्यांच्या लॉग इनवर मुलाखतीसाठी उपलब्ध झालेल्या निवड सूचीतील उमेदवारांची मुलाखत घेऊन त्यांची अध्यापन कौशल्य तपासून त्या आधारे उच्चतम गुण प्राप्त झालेल्या उमेदवारांची रिक्त पदावर निग निवड करेल अत्यंत महत्वाचं आहे पहा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की उमेदवाराची जी निवड आहे ही उच्चतम गुण प्राप्त झालेल्या उमेदवाराचीच होणार आहे आता निवड सूचीतील प्राप्त उमेदवारांची काय करायचे मुलाखत घ्यायची नुसती मुलाखत घ्यायची नाही तर अद्यापन कौशल्य तपासायचे आहेत आता अध्यापन कौशल्य तपासावायचे असतील तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी डेमो पाठ घ्यावा लागणार आहे मित्रांनो त्यामुळे या ठिकाणी अध्यापन कौशल्यविषयक जे काही माहिती असेल ही माहिती घेणं सुद्धा तितकीच गरजेची आहे तुम्हाला जर मुलाखत आणि या अध्यापन कौशल्याबाबत जर माहिती हवी असेल तर त्याबाबत कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका जेणेकरून त्याविषयी संबंधित संपूर्ण माहिती घेऊन त्या पद्धतीने व्हिडिओ आपल्याला अपलोड करता येईल उमेदवारांची मुलाखत घेऊन त्यांची अध्यापन कौशल्य तपासली जाणार आहेत आणि ही तपासल्यानंतर त्यातील उच्चतम गुण प्राप्त झालेल्या उमेदवारांची रिक्त पदावरती निवड करेल म्हणजेच तुमचे टेटमधील गुण त्याच पद्धतीने हे तीस पैकी असणारे गुण मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण तीस गुण असतील पहा आणि हे तीस गुण ज्या तीस गुण आणि त्या ते टेटमधले गुण यातील जे जास्त गुण असतील या मुला उमेदवारांची निवड केली जाणार आहे मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे संबंधित शैक्षणिक संस्थांचे उमेदवार गुणपत्रक व निकाल पवित्र प्रणालीवर जाहीर करतील म्हणजेच या ठिकाणी संबंधित शैक्षणिक संस्था जे आहेत ते उमेदवारांचे गुणपत्रक त्यांचं जे गुणपत्रक आहे हे गुणपत्रक आणि निकाल पवित्र प्रणालीवरती जाहीर करण्यास सांगितलेलं आहे त्याचबरोबर मुलाखतीस उपस्थित राहिलेल्या उमेदवाराला देखील त्याचा निकाल व्यक्तिशा कळवतील मुलाखतीला जो उमेदवार उपस्थित राहिलेला आहे या उपस्थित राहिलेल्या उमेदवारालासुद्धा त्यांचा निकाल व्यक्तिशा संस्था कळवणार आहे गुणपत्रकानुसार प्रथम क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला बहा गुणपत्रकानुसार क्र... प्रथम क्रमांकावर जो उमेदवार असेल म्हणजे सर्वात जास्त ज्याचे गुण असतील अशा उमेदवारांना नियुक्ती सात कार्यालयीन दिवसात संबंधित शैक्षणिक संस्था करेल म्हणजे सात दिवसाच्या आत संबंधित शैक्षणिक संस्था नियुक्ती करणार आहे म्हणजे तुमची मुलाखत झाल्यानंतर निकाल ज्यावेळी डिक्लेअर होईल या निकाल डिक्लेअर झाल्यानंतर सात दिवसाच्या आत तुमची नियुक्ती होणार आहे निवड झालेला उमेदवार कार्यालयीन सात दिवसात हजर न राहिल्यास गुणांनक्रमे पुढील उमेदवाराची नियुक्ती संस्था करेल म्हणजे समजा ये हा कॅन्डिडेट सर्वोत्तम गुणधारक असेल आणि तो जर सात दिवसात हजर नाही झाला तर पुढचा बी कॅन्डिडेट असेल तर त्या बी कॅन्डिडेटला संधी दिली जाईल सात दिवसानंतर संबंधित शैक्षणिक संस्था यांनी प्रक्रियेद्वारे संबंधित उमेदवारच नियुक्तीपत्र दिल्यानंतर शिक्षण सेवकपदी रुजू होण्यापूर्वी सर्व मूळ कागदपत्रांची छाननी केली जाईल आता या मूळ कागदपत्रामध्ये काय काय आवश्यक आहे पहा दहावीचं गुणपत्रिका प्रमाणपत्र बारावीचं गुणपत्रक प्रमाणपत्र मान्यताप्राप्त विद्यापीठाची शैक्षणिक व्यावसायिक अभ्यासक्रम पद पूर्ततेची पदवी आणि पदविका शाळा सोडल्याचा दाखला जातीचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र नॉन क्रिमिलिअर त्याच पद्धतीने शिक्षक पात्रता परीक्षा अभियोग्यता हो व बुद्धिमापन चाचणीमधील परीक्षेमध्ये मिळालेले गुण तसेच आरक्षण असल्यास त्याबाबतचा पुरावा त्या त्या प्रवर्गात आवश्यक असलेले सर्व कागदपत्र तपासणी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची नियुक्ती प्राधिकारी तीन कार्यालय दिवसात करतील तीन दिवसामध्ये हे छाननी होईल तुमची डॉक्युमेंटची खाजगी शैक्षणिक संस्था निवडसूचीतील उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान वरील सर्व कागदपत्रांची तपासणी करतील आता ही जी काही छाननी आहे तुमची म्हणजे आपण मुलाखती सहपद भरतीबाबत पाहत आहोत तर या खाजगी शैक्षणिक संस्थांची तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्याच वेळेस होणार आहे मुलाखतीच्या वेळेस त्यामुळे पुन्हा तुमचे डॉक्युमेंट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची गरज नाही नियुक्तीकरता उमेदवाराने सादर केलेले कागदपत्र खोट्यात वा बनावट असल्याचे त्यांच्या सेवेच्या कालावधीत निदर्शनास आल्यास संबंधित उमेदवार फौजदारी कारवाईस पात्र असेल म्हणजे जर तुम्ही सादर केलेले डॉक्युमेंट जर बनावट असल्याचे निदर्शनास आले तर तुम्ही कारवाईस पात्र असणार आहे त्यांच्या सेवा सेवा त्वरित समाप्त करण्यात येईल असं सुद्धा सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने नियुक्त कारवाईचे उमेदवार आवश्यक अर्हता धारण करीत नसल्याची छाननी अंत्य आढळून आल्यास नियुक्ती प्राधिकारी अशी नोंद ऑनलाईन पद्धतीने करेल त्यानुसार उमेदवारास प्रणालीद्वारे माहिती प्राप्त होईल यासंदर्भात उमेदवारास आक्षेप असल्यास सात दिवसाच्या आत प्रणालीवर पवित्र प्रणालीवर तो असा आक्षेप नोंदवू शकेल सदर आक्षेप शैक्षणिक संस्था विभागीय शिक्षण उपसंचालक प्रणालीवर दिसेल त्यावर शिक्षण उपसंचालक सात दिवसाच्या आत निर्णय घेतील असं सुद्धा या ठिकाणी सांगितलं आता अत्यंत महत्वाचं आहे पहा मित्रांनो या ठिकाणी डॉक्युमेंट डॉक्युमेंट तुमचे रेडी असणं गरजेचं आहे त्यासाठी ही वरील सांगितलेली सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे रेडी ठेवा कारण कोणत्याही क्षणी पुन्हा धावपळ नको नसतील तर ती डॉक्युमेंट मिळवून घ्या काढून घ्या मुलाखतीच्या वेळेस कोणत्याही प्रकारची अडचण नको आता सर्वात महत्त्वाचं आहे ज्या वर्तमानपत्रामध्ये जाहिराती प्राप्त होतात या जाहिराती नेमक्या यांना मान्यता आहे का तर लक्षात ठेवा मित्रांनो शासन निर्णयानुसार पहा या ठिकाणी पाहू शकता की कोणकोणत्या पदभरतीला मान्यता ही याचे या ठिकाणी या उल्लेख आहे स्वयंअर्थसाहित शाळा अल्पसंख्याक संस्था संचलित शाळा इंग्रजा माध्यमाच्या कायम विणानुदानित शाळांमधील आणि अनुकंपा तत्वावर नियुक्ती करण्यात आलेले शिक्षणसेवक नियुक्त नियुक्ती वगळून पवित्र प्रणालीमार्फत करण्यात येणाऱ्या शिक्षणसेवक नियुक्तीकरता शासन निर्णय लागू आहे सांगितलेले पहा म्हणजेच अर्थसाहित अल्पसंख्याक संस्था संचलित शाळा इंग्रजा माध्यमा इंग्रजी माध्यमाच्या कायम विणानुदानित शाळामध्ये तसेच अनुपं अनुकंपा तत्वावरील जी नियुक्ती आहे या नियुक्तीची प्रक्रिया पवित्र प्रणाली व्यतिरिक्त होते मित्रांनो त्यामुळे अल्पसंख्याक संस्थांच्या जाहिराती आपणाला प्रसिद्ध होताना दिसून येत आहेत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि सर्वात शेवटचं अपडेट म्हणजे तुमची मुलाखत प्रक्रिया पार पडली अध्यापन कौशल्यसुद्धा पार पडलं आणि जर उमेदवारांना समान गुण प्राप्त झाले आणि समान गुण लेखी परीक्षेचा निकाल झाला किंवा समान गुण प्राप्त झाले तर कोणत्या प्रकारे निवड होईल तर लक्षात ठेवा मित्रांनो हे क्रायटेरियासुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असेल तर प्रथम प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर पाल्य जर नसेल तर समान गुण प्राप्त असतील तर वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल आता समजा आत्मग्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाले नसेल आणि समान गुण झाले तर, तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ आहे त्याला प्रथम प्राधान्य येईल आता वयाने जरी सारखे असतील तर तुमची जी शैक्षणिक अर्हता आहे या शैक्षणिक अर्हताच्या जो अतिउच्च शैक्षणिक धारत आहे त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका तुमच्या कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असतात आशा करतो की तुमच्या सर्व मनातील शंकाचं निरसन अधिकृतरित्या या शासन निर्णयाद्वारे झालं असेल यासाठी मुलाखतीची तयारी करायला विसरू नका मित्रांनो तयारीसाठी काही मदत हवी असेल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो त्याच पद्धतीनं इतर कोणते गैरमार्ग किंवा काय याचा विचार मित्रांनो करू नका सद्यस्थितीला तरी बी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह राहा त्याच पद्धतीनं मुलाखतीची जोरदार तयारी करा आपले अत्युच्च गुण कसे प्राप्त होतील या दृष्टीने प्रयत्न करायला विसरू नका चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा धन्यवाद